आणि पर्यायाने देशाचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अगदी खरं आहे. संदीप सरणिकीकडे राजकारण त्याचबरोबर वकिली पेशा या सगळ्याची सांगड घालत अत्यंत उत्तम रीतीनं लोकसभेत आणि राज्यसभेत त्यांनी जेव्हा मुद्दे ते खोडून काढत होते ती देखील एक शैली त्यांची वेगळी होती. निश्चितच निश्चितच. आपण असं बघितलं असेल तर वेगवेगळ्या पक्षातले जे नामांकित असे वकील आहेत, कायदेतज्ञ आहेत, तर त्यांचा उपयोग हा नेहमीच पक्षाला वेगवेगळी कायदे करताना आणि धोरणं ठरवताना होत असतो. कारण असं आहे की शेवटी सरकारने घेतलेल्या निर्णयांना न्यायालयामध्ये आव्हान देण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षामध्ये वाढलेलं आहे आणि त्यामुळे ते निर्णय होताना जर समजा ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारे झाले तर त्याचा एक मोठा फायदा सरकारला होतो आणि नाचकफेक टाळली जाते. तर मला असं वाटतं भाजपच्या सरकारमध्ये ह्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याची गरजेचं होतं. तर ते काम हे अरुण जेटली मोठ्या सक्षमपणे करत होते आणि त्यामुळे अरुण जेटलींचं हे जे स्थान होतं सरकारमधलं ते सर्वांगानी असं एक सरकारसाठी दिलासादायक असं होतं. संदीप सरणी, आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी म्हणजे जेव्हा पुन्हा एकदा भाजप सरकार आलं तेव्हा देखील मंत्रिमंडळात त्यांचा समावेश व्हावा, एक सहकारी म्हणून त्यांची साथ आपल्याला या मंत्रिमंडळात देखील लाभावी असं सुखद पंतप्रधानांना देखील वाटत होतं, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं होतं की मी या मंत्रिमंडळात इच्छा असली तरी सहभागी होऊ शकत नाही. आधी त्यांना मधुमेहाचाही त्रास होता आणि त्यात आता शिवाय दुसऱ्या काही आजाराने गंभीर आजाराने सुद्धा त्यांना गाठलं. ते खरोखर दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या एका राजकीय नेत्यापुढे एक मोठी कारकीर्द होती. म्हणजे त्यांच्या बाबतीत जर हे घडलं नसतं तर कदाचित आणखीन पुढची 10-15 वर्ष 20 वर्ष सुद्धा ते नक्कीच या देशाची सेवा करू शकले असते आणि त्यामुळे त्यांचं जाणं हे मनाला चटका लावणारं आहे आणि मी सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सध्या दृश्य बघत नवी दिल्लीमधली. अरुण जेटली यांना आता अखेरचा निरोप दिला जाणार आहे आणि त्यांचे सर्व सहकारी देखील आता आपण या दृश्यांमध्ये बघतोय. फक्त भाजपच नाही तर इतर पक्षातले नेते देखील अरुण जेटली यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे उपस्थित आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील आपण या दृश्यांमध्ये बघतो आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील आता या दृश्यांमध्ये आहेत. रामविलास पासवान देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. '91 लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पक्ष प्रवक्ते म्हणून देखील भूमिका निभावली होती. 2000 साली कायदा, न्याय, कंपनी आणि कामकाज खात्याचे देखील ते कॅबिनेट मंत्री होते. मनोहर पर्रिकर असतील, अनंत कुमार असतील, त्यानंतर सुषमा स्वराज्य असतील आणि आता अरुण जेटली. त्याआधी अटल बिहारी वाजपेयी. असे सगळे भाजपचे महत्वाचे मोठे नेते गमावलेले आहेत भाजपनं. फक्त संसदच नाही तर क्रिकेट क्षेत्र असेल, क्रिकेट संघटना क्षेत्र, त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव उल्लेखनीय असं आहे. संदीप सरांकडे पुन्हा एकदा जातो आहोत. संदीप सर, आपण जसं म्हणतो आहोत की एकीकडे वकिलीतलं निष्णात नाव, एक नावाजलेलं नाव आणि त्याचबरोबर क्रिकेट संघटना असतील तिथे देखील एक महत्वाचं नाव म्हणून त्यांच्या नावाची कायमच चर्चा होती. निश्चितच त्यांनी क्रिकेटच्या क्षेत्रातही मोठं योगदान दिलेलं आहे. ते क्रिकेट प्रेमी होते. त्यांचं अत्यंत बारकाईने क्रिकेटच्या संपूर्ण खेळाकडे, त्यानंतर क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा काही वाद झाले आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा तिथं कायद्याची बाजू किंवा कायदेशीर सल्ला देण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावलेली आहे.
आणि निश्चितच म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रात म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो किंवा एक म्हणजे वेगवेगळे जीवनातले जी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांना रस होता. ते केवळ असे काही एक फोकस्ड असे राजकारणीच फक्त नव्हते तर कायद्याचं ज्ञान होतं, क्रिकेटचं त्यांना त्यांचं आवड होती त्यांना. त्यामुळे एक बहु विविध पैलू असलेलं असं एक व्यक्तिमत्व असं म्हणूनच आपल्याला जेटलींकडे बघायला पाहिजे. त्यांच्या आठवणींमध्ये संदीप सर असं देखील आहेत की अजातशत्रू पण एकीकडे जसं तुम्ही म्हणालात की संकटमोचक अशी त्यांची ओळख होती आणि फक्त पक्षातलेच नाही तर इतर पक्षातले देखील सहकारी असतील, त्यांचे मित्रवरी असतील, यांनी देखील अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबरचा एक जिव्हाळाचं नातं या सगळ्यांनीच आपल्या भावनांमधून व्यक्त केलंय. निश्चितच कसं आहे की ते तरुण वयामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते, त्याच्यानंतर आणीबाणीच्या काळातही ते राजकारणात सक्रिय होते. आपल्याला माहिती आहे की आणीबाणीच्या काळामध्ये समाजवादी चळवळीचे नेते आणि जनसंघाच्या किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चळवळीतले नेते सुद्धा तुरुंगामध्ये होते, एकत्र होते. त्यामुळे तो जो जिव्हाळा किंवा ते जे प्रेम त्यांचं त्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे ते त्यांनी जपलं होतं. म्हणजे वैचारिकदृष्ट्या कदाचित काही लोक समाजवादी चळवळीतली आज राजकीय दृष्ट्या काही वेगळी भूमिका घेत असतील किंवा वेगळा विचार करत असतील, पण तरी सुद्धा तो जो व्यक्तिगत स्नेह प्रेम हे त्या काळामध्ये एकत्र तुरुंगामध्ये असताना कायदेशीर कारवाईचा सामना करत असताना त्यावेळेला आणीबाणीच्या काळामध्ये जे काही झालं ते त्यांनी टिकवून ठेवलं होतं. आणि एखादा विषय त्यांच्या समोर आल्यानंतर त्याच्यावरती कसं पटकन आपण काय सोल्युशन काढलं पाहिजे याची जी त्यांची हातोटी होती ती वाखाणण्याजोगी होती. त्यांना विषयाचं पटकन आकलन होत असे, अत्यंत बुद्धिमान असे होते आणि त्याच्यातून त्यामुळे अनेक इतर पक्षातले नेते सुद्धा कदाचित त्यांना काही अडचणी असतील, त्यांना काही समजा समस्या असतील, त्यांना काही एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर जेटलींकडे आशेने बघत असणार निश्चितच आणि त्यांचा सल्लाही घेत असणार आणि जेटली सुद्धा तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच आपुलकीने त्यांना तो सल्ला देत असणार. आणि त्यामुळेच हा जिव्हाळा परस्पर स्नेह वैचारिक मतभेद असताना राजकीय वैचारिक मतभेद असतानाही टिकून राहिलेला. संदीप सर, या सगळ्यामध्ये जेव्हा दोन्ही भाजपचं आत्ताचं सरकार आणि त्या आधीचं सरकार या सगळ्यामध्ये जीएसटी आणि त्याची अंमलबजावणी हे एक मोठं आव्हान देखील त्यांच्या समोर होत. निश्चित निश्चित जीएसटीचा निर्णय हा खरोखरच खूप मोठा होता, त्याला बराच विरोधही होता, त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होणार या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रवाह होते. शिवाय जीएसटीचा निर्णय हा देशातल्या म्हणजे काय म्हणूया आम्ही औद्योगिक सगळ्या आणि व्यावसायिक लोकांवरती तो हे करणारा होता की जे या देशाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात अशी लोक सगळी त्याच्या कार्यकक्षात येणारी होती. त्यामुळे तो निर्णय घेताना अत्यंत सावधगिरीने विचारपूर्वकच घ्यायची गरज होती. आणि मला असं वाटतं की जेटलींनी त्यांना जेवढी काळजी घेणं शक्य होतं हां त्या दृष्टीने ती काळजी घेऊन तो निर्णय घेतला. त्याच्यामध्ये काही फेरबदल करायची वेळ आली तेव्हा सुद्धा त्यांनी ती मोठ्या मनाने केली, म्हणजे ते त्या बाबतीत असे रिजिड नाही राहिले. समजा काही त्याचे स्लॅब्स बदलायची वेळ आली किंवा काही वस्तूंना सूट देण्याची वेळ आली तर तेव्हा त्यांनी तो विचार सुद्धा मोकळ्या मनाने स्वीकारला. आणि मला असं वाटतं की आर्थिक उदारीकरणानंतरचा मोठा निर्णय म्हणून जर आपण जीएसटीकडे बघत असू तर निश्चितच जेटलींचं त्याबाबतचं योगदान हे वाखाणण्याजोगं आहे, कौतुकास्पद आहे आणि ते चिरकाल या देशातल्या जनतेच्या लक्षात राहणार आहे. अगदी अशा अनेक आठवणी असणार आहेत प्रत्येकाकडेच. आपण बघतो की निगमबोध घाट इथे आता हे सगळे नेते सध्या उपस्थित आहेत. राजनाथ सिंह, अमित शाह देखील आता या दृश्यांमध्ये आपण बघतो आहोत. संदीप सर, जसं आता आपण म्हणत होतो की आणखीन एका नेत्याची एक्झिट होणं आणि एक एक व्यक्तीचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं होतं, प्रत्येकाचं महत्त्व त्या पक्षाचं पक्षासाठीचं देखील bitter, he was never personal and that is an outstanding quality which you find in such a rare quality you find in a human being and what a fine parliamentarian. You see, it was a delight to listen to Arun Jaitley speak in parliament with his insight, with his, you know, and as a lawyer he could, you know, express his thoughts so clearly and so, you know, I would say fearlessly. That was a pleasure.
And I think India has lost a great leader, even the BJP, as an ideologue, because I can remember that Arunji used to set the agenda many a time. And he was, I'm sure, very loved within his party as much as he was loved outside his party. And I remember the many lunches in his room in Parliament. And you go there, what a sight. Every party, being there for the lunch, journalists being there. What a wonderful environment, all because the man was who he was. He reached out to people and made friends with people. I think it's a personal loss. The country has lost a great leader. The BJP has lost a great leader. And I think we will, really miss him. My deepest condolences to Arun Jaitley ji. My leader Sharad Pawar also had come in the morning to pay his respects. And I think we really feel that we have lost a good leader and a good friend. चांगला राजकारणी गमावल्याचं दुःख या सगळ्यांनीच व्यक्त केलेलं असं सध्या आपण बघतो आहोत. संदीप प्रधान सर आता आपल्या सोबत आहेत. संदीप सर, जसं आपण काही वेळापूर्वी म्हणत होतो की एकीकडे वकिली पेशा आणि एकीकडे राजकारणी आणि त्यातली महत्त्वाची पदं असतीलच, पण एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानं एखाद्या व्यक्ती हरपणं या सगळ्यामध्ये खूप मोठं नुकसान तर पक्षाचं झालेलंच आहे, पण या प्रत्येक व्यक्तीची भरपाई यापुढे होऊ शकणार नाही निश्चितच. म्हणजे अरुण जेटली असं एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता तयार व्हायला एक मोठा कालावधी जात असतो. कदाचित तो 20-25-30 वर्षाचा सुद्धा कालावधी असतो आणि त्यातूनच तो कार्यकर्ता किंवा नेता घडलेला असतो. त्यामुळे एखादा नेता किंवा कार्यकर्ता मोठा जेव्हा जातो तेव्हा साहजिकच ते पक्षासाठी खूप मोठं नुकसान असतं. विशेष करून मोदींच्यासाठी हे मोठं नुकसान असं आहे की त्यांनी कायम मोदींची पाठराखण केली, मोदींच्या बरोबर ते उभे राहिले आणि मोदींचं नेतृत्व हे भाजपला भविष्यामध्ये लाभदायक ठरणार आहे हे हेरून त्यांनी कायम त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की मोदींसाठी तर तो निश्चितच स्वतःसाठी एक मोठा लॉस असणार आहे, कारण त्यांचा एक खंदा समर्थक त्यांनी आज गमावलेला आहे. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की प्रत्येक राजकारणी किंवा प्रत्येक व्यक्ती जेव्हा इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करत असते, अनेक वर्षांचा अनुभव असतो या प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या पाठी, एक मार्गदर्शक देखील भाजपनं आता गमावलेला आहे. निश्चित भाजपसाठी एक मोठा मार्गदर्शक गमावलेला आहे. आणि आता म्हणजे आपण जसं मगाशी म्हणालात, आपण सगळी नावं सांगितली की किती मोठे मोठे नेते भाजपच्या गेल्या काही वर्षामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये गेलेले आहेत, तर मला असं वाटतं खरोखरच पक्षाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. धन्यवाद सर तुम्ही सांगितलेल्या या वेगवेगळ्या आठवणींविषयी. आणि अरुण जेटलींचा एकीकडे अखेरचा प्रवास सध्या सुरू आहे. योगगुरु बाबा रामदेव देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंदे विश्वासू, जसं आता संदीप सरांनी देखील उल्लेख केला होता, अत्यंत विश्वासू सहकारी अशी देखील त्यांची ओळख होती. ओके, विरोधी पक्षनेते म्हणून माननीय अरुणजींनी केलेलं काम हे देश कधी विसरू शकत नाही, कारण 2009 ते 2014 अतिशय भ्रष्टाचारी अशा राजवटीचा पर्दाफाश करण्याचं काम हे अरुणजींनी या ठिकाणी केलं आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं पुन्हा भाजप सरकारची मुहूर्तमेळ रोवली गेली. अत्यंत प्रामाणिक, मूल्यांवर अतूट श्रद्धा असलेले आणि ज्यांच्या बुद्धिमत्तेची कोणी तुलनाच करू शकत नाही असं हे व्यक्तिमत्व आमच्यातनं निघून जाणं भारतीय राजकारणाला, भारतीय समाजकारणाला, भारतीय जनता पक्षाला, आमच्यासारख्या अनेक लोकांना एक फार मोठं हे दुःख आहे, शल्य आहे.
विशेष रूप से भारतीय जनता पार्टी का मैं जब अध्यक्ष था, 3 साल में अनेक प्रसंग, समस्या, संकटों पर उनसे सलाह लेकर मैं काम करता था। पार्टी के विचारधारा के प्रति समर्पित ऐसा उनका व्यक्तित्व था। विशेष रूप से उन्होंने किए हुए भाषण लोकसभा में, राज्यसभा में लोग याद रखेंगे। उनका जाना हम सबके लिए, हमारी व्यक्तिगत, पारिवारिक, पार्टी की, सामाजिक, सरकार की, राष्ट्रीय से हानि है। अंतिम क्षण तक वो ब्लॉग लिखते रहे, ट्वीट करते रहे, सोशल मीडिया पे सक्रिय रहे। कोई मृत्यु सैया पर पड़ा हो और धारा 370 के बारे में, कश्मीर के बारे में, देश के महत्वपूर्ण मामलों के बारे में वहीं से अपनी राय प्रकट करते हो और देश का मानस बनाने की कोशिश करते हो, ऐसा जीता जागता महापुरुष मैंने तो नहीं देखा। 2014 साल भाजप आणि शिवसेनेचं नातं तुटलं तेव्हा त्यांच्या मनातली अस्वस्थता मी पाहिली आणि भाजपा शिवसेनेमधलं नातं कायम राहावं यासाठी त्यांनी केलेली धडपड सुद्धा मी स्वतः अनुभवलेली आहे। तेव्हा ते इस्पितळात होते, तेव्हा सुद्धा 5 वर्षापूर्वी अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी जे आज तुम्हाला देशामध्ये दिसतात, नेतृत्व करतात, त्यांना दिल्लीचा रस्ता तयार करण्याचं कार्य हे अरुण जेटलींनी केलं। Well, Anand, the funeral hearse, as you rightly mentioned, is being... दिला जाणार आहे। 1952 ते 2019 असा त्यांचा हा जीवन प्रवास आज संपतो आहे। अरुण जेटली यांच्यामुळे झालेलं नुकसान हे कधीही न भरून येणार आहे अशी प्रतिक्रिया देखील नितीन गडकरी यांनी दिलेली आहे। कर्म को दुखमय समझकर शारीरिक क्लेश के भय से उसका त्याग करने वाला व्यक्ति राजस त्याग को करके भी त्याग के फल को प्राप्त नहीं होता। जिससे भजन पार न लगे और काय क्लेश भया, इस भय से कर्म को त्याग दे कि शरीर को कष्ट होगा, उस मनुष्य का त्याग राजसी, उसे त्याग का फल परम शांति नहीं प्राप्त। दिल्लीस्थित एक पत्रकार आहेत, त्यांनी देखील आपले आठवण सांगितलेले आहेत। कशा रीतीने अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांनी GST शिवधनुष्य केलेलं होतं, कुणी कपूर यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलंय की उदारीकरणानंतरची ती सर्वात मोठी आर्थिक सुधारणा होती आणि कायदेशीर त्यांना अरुण जेटली यांना पार्श्वभूमी असल्यामुळे, त्याचबरोबर विविध पक्षात देखील त्यांचे चांगले संबंध होते। पक्षांतर बंदी विधेयक असेल, तिहेरी तलाक विधेयक असेल, ही सगळी उदाहरणं आहेतच। पण 2014 नंतर त्यांची तब्येत बिघडत गेली होती, तरी देखील त्यांनी या आजाराशी धैर्यानं झुंज देत ते आले होते। त्यांनी असं देखील म्हटलंय की शेवटपर्यंत त्यांनी धैर्यानं झुंज दिली आणि ते आशावादी होते जगण्याबद्दल। सत्व समान
त्याने आपल्या आठवणीमध्ये असं देखील म्हटलेलं आहे की 90s च्या दशकातच अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदींबद्दल त्यांचे गुण ओळखलेले होते आणि त्यानंतर जेव्हा 2010 च्या दरम्यान अमित शहा यांना गुजरातमधून काही काळ हद्दपार करण्यात आलं होतं तेव्हा च्या आठवणी देखील त्यांनी यावेळी सांगितलेल्या आहेत. त्यांनी असं देखील आपल्या आठवणीमध्ये म्हटलेलं आहे की जेटली पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात होते पण आपल्याला माहिती आहे नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याबद्दल पद स्वीकारण्याबद्दल प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नकार दिला होता. पक्षभेद विसरून त्यांचे प्रत्येक पक्षातले अनेक मित्र त्यांच्या आठवणी सांगतात. तुम्ही कपूर यांनी आपल्या लेखात असं देखील म्हटलं आहे की संसदेतले प्रतिनिधी नेहमी अरुण जेटली संसद भवनात दुपारच्या वेळी कधी येतात याची वाट बघायचे. ते कोणते अनुभव सांगतायत, काही किस्से सांगतायत का याकडे देखील त्यांच्याबद्दल उत्सुकता होती कायम की आज काय नवीन ऐकायला मिळत आहे. माहितीचं अफाट जाळ त्यांच्याकडे होतं. फक्त राजकारणातच नाही तर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये देखील त्यांची कारकीर्द मोठी होती त्यामुळे कायदा क्षेत्रातले देखील अनेक मित्र त्यांच्या जवळ होते. मोठा मित्र परिवार त्यांचा आहे. त्यांनी आपल्या लेखात असं देखील म्हटलंय की अर्थ व्यापार संरक्षण ही सगळी महत्वाची खाती त्यांच्याकडच्या याच वैशिष्ट्यांमुळे त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. माहिती प्रसारण खातं देखील त्यांनी सांभाळलं होतं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात. आपल्या लेखामध्ये काही जणांनी असं देखील काही आठवणी सांगितलेल्या आहेत की 1989 मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा जेटली यांना मोठी संधी मिळाली होती पण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या पदावर देखील त्यांनी काम केलं होतं. फक्त राजकारण नाही तर त्याआधी कायदा क्षेत्रातलं देखील त्यांचं योगदान हे मोठं होतं. फक्त आपल्याच पक्षातल्या नाही तर इतर पक्षातल्या नेत्यांसाठी देखील त्यांनी त्यांच्या केसेस लढलेल्या होत्या पण 2009 नंतर त्यांनी आपली वकिलीची प्रॅक्टिस बंद केली होती. यातच अरुण जेटली यांना आता अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अत्यंत कुशल वक्ते ही त्यांची देखील एक प्रमुख ओळख होती. काही वेळापूर्वीच लालकृष्ण अडवाणी देखील इथे उपस्थित आहेत. ते देखील इथे पोहोचलेले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. भाजपमधले एक मोठं नाव आणखीन एक मोठा नेता आज भारतानं गमावलेला आहे.
निरोप देण्यात येतो आहे की दृश्य आपण पाहतो आहे. अजात शत्रू हा खरं तर त्यांच्या स्वभावातील स्थायी भाव म्हणायला हवा, कारण केवळ पक्षातच नाही तर इतर पक्षातही त्यांचे मित्रपरिवार होता. इतरांसाठी सुद्धा त्यांनी न्यायाकरता अनेक केसेस लढल्या. आणि तशीच प्रवीण आज आपल्याला या अक्षेच्या निरोपा दरम्यान पाहिजे. केवळ भाजपमध्येच नाही तर इतर पक्षातील सुद्धा मंत्रीगण यावेळी उपस्थित आहे. अरुण जेटलींच्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अरुण जेटली यांच्या पार्थिवावर अगदी काही क्षणात अंत्यसंस्कार त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत भाऊक असा हा सण या कुटुंबियांकरता आणि अर्थातच भाजपाकरता सुद्धा. सर आप लोग थोड़ा सा जगह दे दीजिएगा कैमरे के लिए. भाजपामध्ये सुद्धा गेल्या वर्षभरात जर आपण पाहिलं आज वर्तन मात्र एका फळीतील नेते मंडळी मात्र काळच्या पडद्याआड गेल्याचं पाहायला मिळत आहे. मग अनंतकुमार असो, अटल बिहारी वाजपेयी असू दे, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर आणि आता मात्र अरुण जेटलीसुद्धा. आणि त्यामुळे भाजपचं सुद्धा कधीही करून न निघणारं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. दृश्य अरुण जेटलींच्या अखेरच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. अरुण जेटलींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजारानं ते एम्स रुग्णालयात दाखल होते उपचारा करता.